आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाळ, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळ। चिंतना करता निवडलेला अभंग विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबराय यांचा असून, या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय नाम घेतल्यानंतर माझं कार्य कसं काय सफळ झालं, फलीभूत झालं, याचं वर्णन करतात। विठ्ठल लक्ष देऊ नये का? या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे, विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात, आरंभी आवडी आदरे आले नाम। नियम घातला, नाम घ्यायचं असेल, देवाचं स्मरण करायचं असेल, देवाची भक्ती करायची असेल, तर त्याच्यासाठी आवडी आणि आदर हा नियम ज्ञानोबरायांनी घातला। आणि नंतर सांगितलं, असं जर आरंभाला प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला देवाचं नाव घेतलं, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। जगामध्ये तुम्ही कोणतंही कार्य हाताला घ्या, देवाचं नाव घेतल्यानंतर तुमचं ते कार्य फलीभूत होतं। महाराज, कोणतं नाव घ्यायचं? जे तुम्हाला इष्ट असेल, जे तुम्हाला आवडेल, मग त्यात राम कृष्ण गोविंद गोपाळ, पण तू माय माऊली जिव्हीचा जिव्हाळ। कुठलंही नाव घ्या, जी तुमची इष्टदेवता असेल, तिचं नामस्मरण करत असताना फक्त आत जिव्हाळा पाहिजे, आत प्रेम पाहिजे, हृदयामध्ये त्याविषयी प्रेम असेल, तर तुमचं कार्य हे सफल झाल्याशिवाय राहत नाही। त्याचबरोबर शेवटी ज्ञानोबराय बोलतात, तुझी नी नामे सकळ संदेह हो फिटला। मनातले सगळे भेद निवृत्त होतात, मनातल्या सगळ्या शंका नाहीशा होतात, असं देवाचं नाव आहे। फक्त ते आदरानं आणि आवडीनं घ्यायचं। बापर खुमा देवी वरू श्री विठ्ठला। शेवटी आपलं इष्टदेवत कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानोबराय बोलतात, माझं इष्टदेव म्हणजे विठ्ठल आहे, आणि त्या विठ्ठलाचं मी नाव घेतल्यामुळं आज एवढा मोठा ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ मी सांगू शकलो। तेने सकळ सिद्धी जकी झाले पूर्ण काम, राम कृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जिवीचा जिव्हाळा। अभंगाचा सळसळ भा, विठ्ठल विठ्ठल ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूप देवा तुचि गणेशु, सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारिजो जी। ज्ञानोबराने सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे, म्हणून आज पहिला दिवस मंगलाचरणाचा असायला पाहिजे। म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून देवाचं नाव घेतल्यानंतर, पण त्या नामामध्ये अट घातलेली आहे, आरंभी आवडी आदरे आले नाम। त्या नामस्मरणामध्ये आवड पाहिजे, त्या नामस्मरणामध्ये आवड पाहिजे, आदर पाहिजे। आवड आणि आदर असेल तरच तर ते नाम आपल्याला भवसिंधूपासून पहिलं तीराला नेऊ शकतं, किंबहुना आपलं जे कार्य हाताला घेतलेलं आहे ते कार्य निर्विघ्नपणे त्याची परिसमाप्ती होऊ शकते। माणसं नाव घेतात, पण त्या नावामध्ये फरक आहे, आणि ज्ञानोबराय जे नाव घेत होते त्या नामस्मरणामध्ये सुद्धा फरक आहे। लोक नाव घेतात पण नामीचाच पत्ता नसतो, ज्याचं नाव घेतो त्याचं रूप आपल्या डोळ्यामध्ये आलं पाहिजे, आपल्या स्मरणामध्ये आलं पाहिजे। समजा आपण विठ्ठल म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर पांडुरंग उभा राहिला पाहिजे। आपण कृष्ण म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर कृष्ण उभा राहिला पाहिजे। तुमच्या ना मुखातून जर रामाचं नाव निघालं तर रामाची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार झाली पाहिजे। याला म्हणतात नाम नामीचा अभेद संबंध, जसं नाव घेतो त्याचाच पत्ता नाही, काय कामाचं ते नाव। हां, कबीरजी तर याच्याही पुढं बोलतात, देवीदास महाराज, जीभ मुखामध्ये असते लोकांच्या, हां ऐका ऐका, जीभ मुखामध्ये असते, माळ हातामध्ये असते, अशी कंठी हातामध्ये असते, पण मन इकडं तिकडं भरकटत असेल तर त्याला सुमिरण म्हणत नाहीत, त्याला नामस्मरण म्हणत नाहीत, बोलतात कबीरजी। माला तू कर्मी फिरे जीव फिरे मुख माही, माला तू कर्मी फिरे जीव फिरे मुख
मनुवा तो चहुदिसी फिरे यह तो सुमिरन नायर भैया यह तो सुमिरन नाही आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे आपण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तर ते व्यर्थ आपण संगमामध्ये स्नान करतो तीर्थक्षेत्रामध्ये जातो पण देवाचं स्मरण करत असताना त्या स्मरणामध्ये आपलं मन नसेल तर त्या स्मरणाला आपलं चित्त आपल्या ताब्यात पाहिजे आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. माणसं कीर्तनात बसतात ऐका 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 पण कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा माणसाचं मन माणसाच्या ताब्यात नसतं ते बाहेरच फिरतं. आजी खाली बसा गेला आजीकडं ऑन दी स्पॉट परीक्षा आहे की नाही मनाची बघा बघितलं का नाही आजीकडं यांना गाताना इको दे जा दादा हा गाताना जाणवत नाही का जाणवला पाहिजे असा दे मग असू दे हा यांना जाणवला पाहिजे यांना मन जर घरी जात असेल तर आता सध्या घरी काय चालू आहे हे मनाला कळत असेल ना हा का कळत नाही याचा अर्थ मनासोबत आत्मा चैतन्य नाही. विठ्ठल हा सर्व वेदांताचा विषय असो आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. हा आपण जे नामस्मरण करतो त्या नामस्मरणाचा परिपाक केव्हा होतो ज्यावेळेस विवेक वैराग्य समाधी षटक संपत्तीनं धारण असलेला मुमुक्षू साधक जिज्ञासू ते नामस्मरण करतो ते परापश्यंती मध्यमा वैखरी याच्यानंतर करतो. हा याच्या सापेक्ष असलं पाहिजे. ज्याचं नामस्मरण करतो त्याचा पहिल्यांदा सोहम दासोहम दास मी त्याचा दास आहे नंतर दास शब्द निवृत्त करायचा नंतर सोहम सह म्हणजे तो अहम ज्याचं नामस्मरण करतो तो मी आहे असा तत्वबोध झाला की समजावं तुमच्या नामस्मरणाचं तुम्हाला फळ भेटलं. त्याच्यामध्ये तेवढी आदर पाहिजे तेवढी तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे. नामस्मरण करताय पण नामस्मरण करण्यामध्ये प्रेम नसेल त्याच्यामध्ये आदरबुद्धी नसेल तर त्या नामस्मरणाचं तुम्हाला फळ भेटत नाही. ज्ञानोबाऱ्याने तसंच नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ज्ञानोबाराय सांगू शकले. ज्ञानोबाराय म्हणतात ते माझ्या एका जन्माचं पुण्य नाही हा अनेक जन्मामध्ये मी ते पुण्य केलं म्हणून आज मी माऊली झालो. अनेक जन्मामधल्या पुण्यामुळं तुकाराम महाराज झाले. अनेक जन्माच्या साधनेमुळं शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीब्रह्म झाले. अनेक जन्मामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही शपथ घेतली असेल म्हणून या जन्मामध्ये सुद्धा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात. तरुणांनो लक्ष द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. काय स्वप्न होतं हे तो हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा जगदंबेची इच्छा माता भवानीची इच्छा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला काय इच्छा होती राजांची हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे म्हणजे राजांनाही वाटत होतं की हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे माझा अखंड भारत
हिंदुस्थान झाला पाहिजे, हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. जर राजांची इच्छा होती हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, म्हणजे याचा अर्थ राजा धर्मनिरपेक्ष नव्हते. ऐका ऐका ऐका, पॉइंटला नोट करून ठेवा, हृदयावर कोरून ठेवा, लिहून ठेवा. राजा धर्मनिरपेक्ष नव्हते, धर्म सापेक्ष होते माझे राजे. धर्म सापेक्ष म्हणजे हिंदू धर्माचा राजांना स्वाभिमान होता. हा स्वाभिमान ज्याचा बिंदू तोच खरा हिंदू, ज्याला स्वाभिमान आहे मी हिंदू असल्याचा, हा त्याला हिंदू म्हणतात. आपण आपला स्वाभिमान विकून बसलो. स्वाभिमान कधी विकायचा नसतो. आपल्याला गर्व असतं आपल्या इष्टीचं, आपल्याला गर्व असतं मी श्रीमंत आहे, आपल्याला गर्व असतं मी कोट्याधीश आहे, आपल्याला गर्व असतं मी लखपती आहे. पण गर्व त्याचं नसावं, गर्व असावं मी हिंदू आहे याचा. ना दौलत पे गर्व करते है, ना शोहरत पे गर्व करते है. किया है भगवान ने हिंदू बनकर पैदा, इसलिए अपने हिंदू होने पर गर्व करते है. गर्व से कहो हम हिंदू है. हिंदू असल्याचा माणसाला स्वाभिमान पाहिजे. राजांची इच्छा होती हे तो हिंदवी स्वराज निर्माण व्हावं, हिंदुस्थान निर्माण व्हावा. राजे धर्म सापेक्ष होते, हिंदू धर्माचा राजांना स्वाभिमान होता, त्यांनी शपथ घेतली होती हे तो हिंदवी स्वराज निर्माण झालं पाहिजे. म्हणून आपण राजांचं नाव घेतोय, ज्ञानोबऱ्यांचं नाव घेतोय, कारण त्यांचा त्यांच्या कार्याप्रती विश्वास होता, त्यांच्या कार्याप्रती आदर होता. आज ज्ञानोबऱ्यांसाठी लोक एकत्र येतात, ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानोबऱ्यांचं कार्य केलेलं आहे, त्याच्याप्रती त्यांची आवड होती, त्यांचा आदर होता. आपण नामस्मरण केलं पाहिजे, त्याच्यात आपला आदर असला पाहिजे, आपली आवड असली पाहिजे. हा ज्ञानोबऱ्यांनी त्यांच्या कार्याप्रती निष्ठा ठेवली, अनेक जन्मामध्ये हे केलं. हा अनेक जन्मामध्ये हे केल्यानंतरच बहुत सुकृती नरदेह लाधला. अनेक जन्मानंतर आपल्याला नरदेह मिळतो, अनेक जन्माच्या पुण्यानंतर संतांना नामस्मरण त्यांनी अनेक जन्मामध्ये केलं, म्हणून या जन्मात करायला मिळतं. हां आपल्याला सुद्धा अनेक जन्मानंतर हा नरदेह लाभला ना, संतांना तो लाभला नाही, संतांना तर त्यांच्या मनाने मिळाला, मिळाला नाही ते स्वतःहून आले, म्हणून त्याला अवतार म्हटलं जातं. आणि आपल्याला आपल्या पाप पुण्यामुळे यावं लागतं, पाप पुण्य एकत्र झालं समान झालं की मग यावं लागतं. म्हणून आपल्याला अनेक जन्मामध्ये हा नरदेह मिळाला, म्हणून या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे. हां म्हणून नरदेह मिळाल्यानंतर आपण जे नामस्मरण करतो त्यामध्ये आवड पाहिजे, त्यामध्ये आदर पाहिजे. हां बाकी इतर जन्मामध्ये हे घडत नाही, इतर जन्मामध्ये इतर योनीमध्ये नामस्मरण करता येत नाही. का तुम्ही कुठं ऐकलंय चार गाढवं एकत्र जमा झाली आणि कीर्तनात येऊन बसली? नाही, गाढवं कीर्तनात येऊन बसत, मी गाढवं बोलतोय, गाढवं कीर्तन ऐकत, गाढवं गाढवं कळालं नाही का? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते प्रसाद घेऊन जात जा रोज. गाढवं कधी कीर्तन ऐकत नाहीत, म्हणजे जे कीर्तन ऐकत नाहीत ते तुम्ही म्हणा विठ्ठल. आयुष्य मिळालं तुम्हाला, नरदेह मिळाला तुम्हाला, पण हा नरदेह कळाला पाहिजे महाराज. हा जवळ असतात गोष्टी पण त्या कळत नाहीत महाराज, कळाल्या पाहिजे. चार मुद्दे सांगतो तुम्हाला आणि पुढे चालतो. काही काही गोष्टी कळतही नाहीत मिळतही नाहीत, एक. काही काही गोष्टी कळतात मिळत नाहीत, दोन. काही काही मिळतात कळत नाहीत, तीन. काही काही कळतात सुद्धा मिळतात सुद्धा, नाही कळालं का? पुन्हा सांगतो, आता लक्ष देऊन ऐका. थोडं कीर्तन 5G आहे, 4G जमाना संपला. ऐका, काही काही गोष्टी कळतही नाहीत आणि मिळतही नाहीत, एक. काही काही गोष्टी मिळतात कळत नाहीत, दोन. काही काही कळतात मिळत नाहीत, तीन. काही काही कळतात सुद्धा मिळतात सुद्धा, चार. तरी नाही कळालं का? नाही कळालं, एवढं जरी कळालं तरी अर्ध कळालं, कारण काही जणांना आपल्याला काही कळत नाही हेही कळत नाही. नाही कळालं का? असो पहिला दिवस आहे, जास्त टेन्शन देत नाही तुम्हाला. काही काही गोष्टी कळतही नाहीत मिळतही नाहीत. शशशृंग, पोरो सशाला शिंग असतात का? पाहिले काही? अरे मांगुळ जनकच्या शिवारात जाऊन पहा ना, दिसतील. नाही दिसत, कारण की सशाला शिंगच नसतात. खपुष्प, आकाशाला फूल लागलेलं कोणी पाहिलंय का? आकाशाला फूल लागतं का? अरे येतात ना ढग रोज. नाही, आकाशाला फूल लागत नाहीत, हुशार पोर आहेत बरं का इथले. आकाशाला फूल लागत नाही, खपुष्प कोणी पाहू शकत नाही. वंध्या पुत्र, कोणी म्हणेल का महाराज अहो वांझेच्या मुलाच्या लग्नात मी पोडवहर जेवलो हो? नाही, वांझेला मुलगा होत नाही. वांझेची लेखा कैसी जन्म पत्रिका, ज्ञानोबऱ्यांची स्पष्ट भूमिका आहे. काही काही गोष्टी कळतही नाहीत मिळतही नाहीत, काही काही गोष्टी जीवनामध्ये कळतात. ऐका ऐका ऐका, कळतात पण मिळत नाहीत. स्वर्गाधिक देवतेंना हा देह कळाला पण मिळाला नाही. ऐका ऐका ऐका, मिळाला असता
मिळाला असता तर पाण्यामधले मासे झाले नसते, गोपाळ होऊन काला खाल्ला असता. काल्याची असे देवजळी झाले मासे. हा म्हणून त्यांना हा नरदेह कळाला पण मिळाला नाही. काही काही गोष्टी जीवनामध्ये मिळतात पण कळत नाहीत, यात आपणच बसतो. आपल्याला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज. जर कळाला असता तर याच्यात गुटखा साठवला नसता, जर कळाला असता तर याच्यात वाईन साठवली नसती, याच्यात विठ्ठल साठवला असता. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, साठविला हरी जिही हृदय मंदिरे. हा आपण या हृदय मंदिरामध्ये देवाला साठवायचं असतं, त्याच्याकरता हा नरदेह आपल्याला दिलेला आहे भगवंताने. पण आपल्याला हा नरदेह मिळाला कळाला नाही. ऐका एक गोष्ट सांगेल तुम्हाला, माझ्या जीवनात घडलेली. माझे औरंगाबादचे नाही, आता औरंगाबाद नाही म्हणणार, आता संभाजीनगर म्हणणार, छत्रपती संभाजीनगर म्हणणार. का? अरे तिकडे हिमायूपूरचं हनुमानपूर झालं, प्रयागराज इलाहाबादचं झालं, आमच्याही औरंगाबादचा संभाजीनगर आता होत आहे. काही लोक करतात विरोध, असू द्या. त्या काळातही विरोध होताच धर्माला, या काळातही विरोध आहेत. राम मंदिराला विरोध करणारेही आपलेच आहेत, संभाजीनगर नामकरणाला विरोध करणारे आपलेच आहेत. असो, ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये कथा संपली आणि मी गावाकडे निघालो, एक सेठजी माझ्याजवळ आले, महाराज आमच्या घरी चला. म्हटलं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. घरी गेलो, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गावाकडे निघालो, त्यावेळेस माझ्याजवळ आला, एक बॅग मला देऊ लागला. म्हटलं काय आहे? महाराज याच्यामध्ये पैसे आहेत बघा सुटकेस भरून. म्हटलं बरं, पण मला काही नको आहे कारण की माझ्या घरी भरपूर आहे. नाही 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 महाराज, माझी इच्छा आहे, तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. माझी इच्छा आहे, तुमच्या संस्थेकरता घ्या किंबहुना तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझी इच्छा आहे एवढे पैसे तुम्ही घेतले पाहिजे. म्हटलं दादा आमच्या महाराज लोकाला काहीच कमी नसतं, कारण की 365 दिवस बाहेरच जेवतात सगळे. नाही कळालं का? 365 दिवस बाहेरच राहतो आम्ही, आमच्या घरचं कधी संपतच नाही. अरे तू रात्री मला मुक्काम करू दिला एवढं जरी केलं तरी बरं झालं, मला तुझं काही नकोय. नाही महाराज माझी इच्छा आहे, तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. मी त्याला म्हटलं बरं ठीक आहे, तुला द्यायचं आहे ना, मग एक काम कर. मी रात्रीच्या रूममध्ये मुक्काम केला ठाकरे डॉक्टर साहेब, मी रात्री ज्या रूममध्ये मुक्काम केला त्या रूममध्ये काही ज्ञानेश्वरीची चिंतन आहे, त्या वया मला पाहिजेत. जोग महाराज संस्थेच्या विद्यार्थ्यांकरता त्या महत्त्वाच्या विद्यार्थ्या वह्या आहेत, ते महत्त्वाची चिंतन आहेत. द्यायचेच असतील तर मला ते चिंतन दे, माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांकरता ते उपयुक्त ठरतील. तुला द्यायचेच असेल तर ते ग्रंथ मला दे. तू नखशिकांत माझ्याकडे पाहत होता आणि मला पाहत पाहत म्हणत होता, महाराज ज्यावेळेस ब्रह्मदेवांना अक्कल वाटली त्यावेळेस काही गैरहजर होते का? हजर नव्हते का त्यावेळेस? म्हटलं काय झालं? अहो मी तुम्हाला एवढे सगळे सुटकेच भरून पैसे द्यायला लागलो आणि तुम्ही त्या वह्या मागायला लागले ज्याच्यावर धूळ चढलेली आहे. हा ज्याच्यावर धूळ बसलेली आहे त्या वह्या तुम्ही मागायला लागले, एवढे पैसे द्यायला लागलो तरी नाही म्हणताय. मी म्हटलं दादा ऐक, तू ज्या गोष्टीमुळं माझ्या पाया पडला, ज्या गोष्टीमुळं मला घरी घेऊन गेला, ज्या गोष्टीमुळं मला एवढे सगळे पैसे द्यायला तयार झाला, त्या सगळ्या गोष्टी त्या वह्यामध्ये आहेत. आता मला सांगा त्या सेठजीला त्या वह्या कळाल्या का मिळाल्या? बोला 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 बोला, कळायला का मिळाल्या? बोला चला हो, आपलं कीर्तन असंच आहे. बोला बोला ट्रिंग ट्रिंग. तुम्ही काहीतरी बोलायचं, मी काहीतरी बोलायचं. समजा मला अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं की सोन्याचं 1 किलो चांदीचं सोन्याचं बक्षीस कार्यकर्त्याकडून तुम्हाला बक्षीस, माझ्याकडून नाही कार्यकर्त्याकडून. हा म्हणून बोललं पाहिजे. आता मला सांगा त्या सेठजीला त्या वह्या कळाल्या का मिळाल्या? बरं मिळाल्या. कळाल्या असत्या तर धूळ खात पडल्या असत्या का? नाही. आपल्याला हा देह तसाच मिळाला पण कळाला. जर कळाला असता तर 7 दिवसापर्यंतच विठ्ठलाचं नामस्मरण आणि नंतर जैसे ते, असं नसतं झालं तर वर्षभर आपला परमार्थ आवडीनं आणि आदरानं चालला असता. विठ्ठल विठ्ठल. त्या संतांना हा नरदेह कळाला मिळाला, त्यांनी नामस्मरणाप्रती परमार्थाप्रती तेवढा आदर ठेवला म्हणून आज त्यांच्याकरता लोक एकत्र जमा झालेत. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आपण उत्साहात साजरा करतोय, त्यांचं तेवढं जीवन होतं. आज मी जर ज्ञानोबऱ्यांचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांची प्रगट प्रतिमा तयार होते. मी या ठिकाणाहून जर तुकोबऱ्यांचं नाव घेतलं त्यांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार होते. मी या ठिकाणाहून भगतसिंगांचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर भगतसिंगाची प्रतिमा तयार होते. होते की नाही बोला? होते. किंबहुना मी जर या ठिकाणाहून म्हटलं प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती
शिवाजी महाराज की। तुम्ही काय पाकिस्तानात बसले का बांगलादेशात बसले? अखंड हिंदुस्थानात बसले आणि एवढा कमी आवाज? एकदम लंबे लंबे हात घ्या बघा, सगळ्यांनी लंबे लंबे करा, एकदम लंबे। तसे आजचे स्टेटस होते बऱ्याच जणांचे, हा एकदम लंबे लंबे। या शूटिंगमध्ये तुमचं दृश्य कॅप्चर होणार आहे आणि कीर्तन झाल्यानंतर सगळ्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे दृश्य पडणार आहे। हा एक प्रौढ प्रताप पुरणी महाराज याचं मला उत्तर द्या, लाऊड असलं पाहिजे माझा, मला इफेक्ट आला पाहिजे। आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। मी तुम्हाला म्हटलं होतं का की तुम्ही जय म्हणा, बोला 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 बोला। मी म्हटलं होतं का की पोरव तुम्ही जय म्हणा? नाही। तरी सुद्धा तुम्ही जयकारा केला, का जयकारा केला? याचा अर्थ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्पण। त्याच्याशिवाय लोक नावं घेत नाहीत। लोकांकरता आयुष्य जगावं लागतं, लोकांकरता जीवन जगावं लागतं, तेव्हा कुठेतरी लोक नावं घेतात। हा ज्ञानोबराय समाधी विवराकडे प्रयाण करायला लागले, त्या काळामध्ये एक हात पांडुरंगाने धरला होता आणि एक हात निवृत्तीनाथ दादाने धरला होता आणि मग ज्ञानोबराय समाधी विवराकडे चालले। लक्ष द्या माझ्याकडे बघा, ज्ञानोबराय समाधी घेत असताना त्या काळामध्ये सगळे संत सिद्धबेटामध्ये जमा झाले आणि सगळे संत रडायला लागले, महाराज काय नवल आहे, सिद्धबेटामधले दगड धोंडे रडत असतील, काय नवल आहे, सिद्धबेटामधल्या वृक्षावर बसणारे पशुपक्षी रडत असतील ज्ञानोबरायांच्या समाधी घेण्याने, यातही नवल नाही। ज्ञानोबराय जात असताना इंद्रायणी मातेलाही अश्रू अनावर झाले असतील, यातही नवल नाही। माझे ज्ञानोबराय समाधी विवराकडे प्रयाण करत असताना पांडुरंगानी रडावं, ऐका, देवाच्या दोनही डोळ्याला धारा लागल्या, देवाचे डोळे डबडबले पाण्याने। रुक्मिणी आईसाहेब बाजूला होत्या, रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, पांडुरंगा का रडताय, कशा करता रडताय? याच्या अगोदर तुम्हाला रडताना मी पाहिलं नाही, आज रडताय, का रडताय हो देवा? तुम्ही कधी रडताना मी पाहिलं नाही, आज रडताय। देवाचे काय उद्गार आहेत, पांडुरंगाच्या मुखारविंदातून उद्गार बाहेर पडतात। रुक्मिणी अग ऐक, कदाचित याच्यानंतर दुसरा योगी, दुसरा महात्मा समाजामध्ये अवतीर्ण होईल, जन्माला येईल, शाश्वती नाही ग म्हणून मी रडतोय। एवढा छळ केला लोकांनी, कोणी मधुकरी वाढली नाही, कोणी इंद्राणी मध्ये स्नान करू दिलं नाही, लोकांनी आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, मुक्ताबाईला तीन तीन चार चार दिवस उपवाशी पोटी झोपायचं काम पडलं, तर या महात्म्याने या भवंडांनी लोकांकरता आपलं जीवन जगलं ग म्हणून मी रडतोय। काय शब्द आहेत पांडुरंगाचे, ऐका पांडुरंगाच्या मुखातून। देव म्हणती रुक्मिणी हाय कची योगी देखिला नयनी ज्ञान संजीवनी जण त्रैलोक्यासी। काय कर्म आहे ज्ञानोबऱ्यांचं? देवानी ज्ञानोबऱ्यांच्या समाधी घेण्याने रडावं असं माणसाचं कर्म असलं पाहिजे? देव रडलं पाहिजे आपल्या जाण्यानंतर? नाही, देव रडला चालेल, आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे असं कर्म करा। सप्त्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे सिद्धांत घरी घेऊन जा। आपलं असं कर्म आपण केलं पाहिजे की आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे, ते कर्म होतं सैनिकांचं। आज नक्षलवादी हल्ला होतो, पठाणकोटचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला, त्यावेळेस अख्खा भारत रडला महाराज। ब्लॅक डे आपण 14 फेब्रुवारीला साजरा केला पाहिजे। काही नालायक रोज डे साजरा करतात, व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, नाही नाही नाही, 14 फेब्रुवारीला ब्लॅक डे साजरा करा। त्या दिवशी हल्ल्यामध्ये आमचे 40-42 जवान शहीद झाले। हा पुलवामा हल्ला झाला, अरे ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेस आमचे 1000 सैनिक मरण पावले, शहीद झाले, आमचा देश रडला ना। हा त्यावेळेस लता दिदींच्या एका गाण्याने सगळा देश रडला महाराज। काय गाणं होतं महाराज, हा अजूनही जर ते म्हटलं तर लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारं ते गीत आहे, ऐकूयात आमच्या देवीदास महाराजांच्या मुखारविंदात। लगा लो ना
ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर, साथ लगे हो जब तक जी, साथ लगे हो घर घर सुर बलिदान, जो शहीद हुए उनके दराया रडला महाराज, सगळ्या पोरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं, पुलवामा हल्ला झाला, पठाणकोटचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला, आमचा सगळा देश रडला. आपलं असं कर्म असलं पाहिजे, आपण गेल्यानंतर लोकांनी रडलं पाहिजे, देश रडला पाहिजे. कीर्तनातून छोटे छोटे पॉईंट घेऊन जा घराकडे, आपल्याही जाण्याने देश रडावा असं कर्म असलं पाहिजे. नाही देश रडला चालेल, आपल्या जाण्याने निदान राष्ट्र जरी रडालं तरी बरं झालं, राष्ट्र रडलं पाहिजे. गोपीनाथ साहेब गेले, जय ललिता गेल्या, बाळासाहेब जी गेले, हे महा लोक गेल्यानंतर आपल्या जाण्यानंतर देश रडला पाहिजे, राष्ट्र रडलं पाहिजे. राष्ट्र रडालं नाही राष्ट्र रडलं चालते हो, आपल्या जाण्याने जिल्हा जरी रडला तरी बरं झालं, जिल्हा नाही जिल्हा रडला चालेल, आपल्या जाण्याने तालुका तर रडाव. आपल्या जाण्याने म्हणजे कीर्तन झाल्यावर आपापल्या घरी नाही, हां गोईंग टू यमपुरी. हां निदान तालुका जरी रडला तरी बस आला, नाही तालुका रडला काही हरकत नाही, आपल्या जाण्याने गावातले लोक तर रडाव. तुम्ही म्हणसाल महाराज आमच्याही जाण्याने गावातले लोक रडू शकतात, काय करायचं, गावातल्या सगळ्या लोकांचे पैसे उसने घ्यायचे, द्यायचंच नाही तसंच मरायचं. रडतील ना, अरे रडतून मरतील लोक, पण ते रडणं का विनाही, लोकांनी म्हटलं पाहिजे काय माणूस होता रे. Oh,
ज्यावेळेस आपण लोकांसाठी जीवन जगतो, पण कुत्र्या मांजरासारखं जीवन जगू नका. एखादं दारुडा कुठं धडकतं, त्याचं ऍक्सिडेंट होतं, कुठं मरतं त्यालाही कळत नाही. त्यांचे नाव कोणी निघे चराचरी, कोणी त्यांचं नाव घेत नाही. पण एखादा महात्मा असेल, पोरांनो तुम्ही कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीमागं उभं राहतो, मला सांगा काय खर्च येतो, मला सांगा, अर्ध्या रात्री येऊन भेटा, इथे इथे एवढं एवढं कमई आहे, मी तुम्हाला सहकार्य करतो, असं नाव निघलं पाहिजे. नाही, चांगला माणूस होता, अरे गावातही याच्यासारखा देव माणूस नव्हता. किती दानधर्म करायचा, त्याचंही नाव निघतं आणि दुसऱ्याचंही नाव निघतं. 11,000 देतो भाऊराव. अरे 11 कशाला देतो, 2,000 दे आटप, काय एवढा मोठं लय कशा. अरे याचंही नाव निघतं आणि त्याचंही नाव निघतं, पण त्याच्या नावामध्ये आणि याच्या नावामध्ये फरक आहे. त्याची सत्कीर्ती होते आणि जे दानधर्म करणाऱ्याला आडफाटा घालतो त्याची अपकीर्ती होते. कोणाला कळत नाही, अरे तो बसलेला आहे समर्थ तिथे. हां, चांगलं करता येत नाही, करू नका, पण वाईट करू नका कोणाचं. महाराज आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा, शुक्र केला तुका म्हणे सत्य, कर्मा व्हावे साय, घातल्या भय नरका झाले. चांगलं करता येत नाही, करू नका, पण आडफाटा बढू नका. भला किसी का करण सके तो बुरु कसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तू काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. त्रास होतो महाराज, सोपं नसतं. कार्यक्रमाचं आयोजन करणं सोपं आहे, अवघड आहे महाराज. आता जे पुढं होतात त्यांना माहिती आहे किती अवघड असते ते. अरे मुलीचं लग्न करणं सोपं आहे, पण कार्यक्रम करणं अवघड आहे. मी धन्यवाद देतो या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे. सोपं नाही महाराज, डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस, अरे 6 महिन्याच्या अगोदर नियोजन असतं. मला आता असं कळालं की मार्च महिन्यामध्येच पुढचंही नियोजन होतं. पुन्हा एकदा टाळी वाजवा गावकऱ्यांसाठी. हा, अरे सोपं नाही महाराज, हे सोपं नसतं. जे पुढं होतात त्यांना जाऊन विचारा किती अवघड असतं. म्हणून आपल्या गावामध्ये आपण एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करतो, संत महात्मे एवढं मोठं जीवन जगतात, ते लोकांकरता जगतात, स्वतः करता जीवन जगत नाहीत महाराज. म्हणून त्यांचे प्रगट दिन साजरे होतात, म्हणून शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, म्हणून भगतसिंगांकरता लोक एकत्र येतात, म्हणून संभाजी महाराजांचं आज नाव निघतं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या तरुणांच्या हृदयामधलं, तरुणांच्या नसांमधलं रक्त सळसळतं महाराज. का? त्यांनी जीवन जगत असताना स्वतःसाठी जीवन जगलं नाही, त्याने देशाकरता धर्माकरता जीवन जगलं, म्हणून आज समाज त्यांचं नाव घेत असतो. आपलंही असं कर्म असलं पाहिजे की आपली ओळख त्याच्या नावानं झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबर आहेत, ज्ञानोबर आहे झाले का, एका जन्मात झाले. किती त्रास दिला लोकांनी त्यांना, पण त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये कधी माघार घेतली नाही. आपण आपल्या कार्यामध्ये कधी माघार घ्यायची नाही. पुढं निघलो ना, अरे शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास देणारे त्यांच्या जवळचे लोक होते, आहे की नाही. आपल्या जवळचे लोक त्रास देतात, पण माघारी हटायचं नाही. एकदा का आरंभ केला की मग शेवटपर्यंत आपण माघारी हटायचं नाही. ज्ञानोबऱ्यांना तर एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. अरे आईवडिलांना देहांत प्रायश्चित झाल्यानंतर चिमुकल्या मुक्ताबाईला 2-3 दिवस झाले आज फक्त आणि फक्त पाणी पिऊन झोपायचं काम पडत होतं. म्हणजे चिमुकली मुक्ताबाईसाठी ज्ञानोबऱ्या भिक्षाटनासाठी गेले, दार उघडलं जायचं आळंदीमधलं, बरं का. ऐका माझ्याकडं बघा, किती त्रास झाला संतांना, पण दारातून भिक्षा पडली नाही झोळीत. ज्ञानोबऱ्यांनी झोळीमध्ये थुंकी झेलली हो, ज्ञानोबऱ्यांच्या अंगावर थुंकले लोक. एवढंच नाही, एक दिवस थोडं पीठ ज्ञानोबऱ्यांच्या झोळीमध्ये आलं, आनंद झाला. माझी चिमुकली 2-3 दिवसापासून पाणी पिऊन झोपते, आज माझ्या मुक्ताबाईला मधुकरी घेऊन जातो. म्हणून थोडं पीठ ज्ञानोबऱ्यांच्या झोळीमध्ये आलं. तितक्यात विसोबासाठी रस्त्यात भेटला. ज्ञान्या, हा काका कुठे गेला होतास? काका माझी मुक्ताबाई 3 दिवसापासून पाणी पिऊन झोपते हो, म्हणून थोडी मधुकरी घेऊन चाललो होतो. आणि ती मधुकरी इकडं. ज्ञानोबऱ्याच्या जवळ गेला, ज्ञानोबऱ्याची झोळी हिसकावून घेतली, खाली जमिनीवर टाकली, त्याच्यात माती कालवली. एवढ्यावर थांबला नाही तो असोबा, त्याच्यामध्ये पाय दिले, पायाने तुडवलं त्या झोळीला. अरे एवढं काय वाईट केलं होतं या संतांनी की यांना एवढं छळल्या गेलं. ज्ञानोबऱ्या खाली हातानं सिद्धबेटामध्ये आले, ताटी लावून घेतली, हा झोपडीत रुसून बसले. इतकं समाज बोलतोय, आईवडिलांना शिव्या देतोय, चांडाळांची मुलं म्हणतोय,
तरी सुद्धा अरे इतका समाजाने त्रास दिला, ज्ञानोबाऱ्याला वाईट वाटलं नव्हतं, आई वडिलाविषयी बोलले म्हणून वाईट वाटलं. लोक ज्ञानोबाऱ्यांच्या आई वडिलाला नाही नाही ते बोलले महाराज. चिमुकल्या मुक्ताबाईला निवृत्तीनाथ दादा म्हटले, मुक्ते ज्ञानदादा आला नाही का ग भिक्षाटनावरून? मुक्ती म्हणते, दादा ज्ञानदादा तर केव्हाच आलाय, पण बहुतेक आजही त्याला कुणी मधुकरी दिली नाही बरं, पण मी काही म्हणणार नव्हती. 3 दिवस झाले पाणी पिऊन झोपत होती, आजही पाणी पिऊन झोपली असते, पण दादा रडतोय. मुक्ती ऐकतेस, हा दादा बोला. मुक्ती, ज्ञानदादा आई वडील गेले तेव्हापासून जरा हट्टी झाला ग, कुणाचं ऐकतच नाही. तू त्याला समजावतेस का? दादा कसं शक्य आहे? मूर्तिमंत ज्ञान आहे. तरी मी प्रयत्न करते. चिमुकली मुक्ताबाई चिमुकल्या पायाने चालत 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 ताटीजवळ येते. आत रुसून बसलेल्या ज्ञानदादाला म्हणते, दादा दादा आई बाप गेले त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही हो दादा, एवढं दुःख मला आज होतंय. का रडताय दादा? रडू नका ना दादा. दादा मी लहान आहे, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रडली पाहिजे, आणि तुम्ही रडताय. रडू नका हो दादा, रडू नका. आम्ही तुमच्याकडे बघावं, तुमच्याकडे बघून तर आम्ही सगळेजण जिवंत आहोत, कारण की तुम्ही माऊली आहात. मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. नेकानेक गुण तुमच्यामध्ये आहेत. विश्व जरी रागानं वर्णी झालं ना दादा, तरी संतानी सुखाने पाणी व्हायचं असतं. तुम्ही योगी आहात, योग्याचं मन पावन असतं दादा. रडू नका हो दादा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. पाहिजे योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. आपण तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर, विश्वपट ब्रह्मदो ताटी उघडा ज्ञानेश्वर. चिमुकल्या मुक्ताबाईचे शब्द कानावरती पडले. धार दिशी ताटी उघडली ज्ञानोबाऱ्याने आणि मुक्ताबाईच्या जवळ गेलं. मुक्ताबाईला अलगत हृदयाशी कोटाळलं. मुक्ते अगं किती गोड बोलतेस ग, एखाद्या विद्वान पंडिताला तुझी भाषा न उमगावी न समजावी. चारही भाऊंड एकत्र जमा झाली. आई वडिलांची आठवण येऊन ओक्साबोक्षी रडू लागली. महाराज इतका त्रास देतो समाज, तरी सुद्धा त्या त्रासाला न कंटाळता जे ज्ञान लोपलं होतं ते ज्ञान ज्ञानोबाऱ्याने समाजासाठी आणलं. लोपले ज्ञान जग आरती होते. आपला निदान
तेरशाचा कार्यक्रम जरी पोरांनी चांगला ठेवला, एखादं कीर्तन ठेवलं तरी बस, पुण्यस्मरणाचं कीर्तन जरी पोरांनी ठेवलं तरी समजावं यानं बिचाऱ्यानं काहीतरी चांगलं काम केलं, नाही तर लोकांना सुड्या पेटवण्याशिवाय दुसरे काम नसतात. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, बायकांना भांडणं करण्याशिवाय दुसरे काम नसतात. पण कधीतरी असं चांगलं काम करा, तुमच्या या ओझरामधून भगतसिंगाला निर्माण करा. आज त्या भगतसिंगांची गरज आहे, आज आमची मातृशक्ती. अरे ज्यावेळेस दारा जिजाऊ जन्माला येते त्यावेळेसच घरा शिवाजी महाराज जन्माला येतात. इकडे आमची जिजाऊ संध्याकाळी 6 वाजता शहाजीराजे घरी येतात तरी जिजाऊला पत्ता नसते. शहाजीराजे हातानं जेवण घेतात तरी पत्ता नसते तिला. हा अरे आमची आई, आमची माय ज्यावेळेस रिमोट दाबून टीव्ही पाहत बसते तिला एकच चिंता, हे लतिका आता तुझं कसं होईल. अरे ती अभय संघ राहील नाही तर काही करेल, तिला ती येडे बनून पेढे खाते. अरे आमच्या आई साहेबांना फक्त एकच चिंता, तिची चिंता आता पुढं मालिकेत काय होईल. अरे आमचं जीवन असं नसावं, आम्ही जिजाऊ झालो पाहिजे. मला हे सांगायचंय तुम्हाला, लक्ष देऊ नये का, ज्यावेळेस तुम्ही जिजाऊ व्हाल त्यावेळेस तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील आणि तुमच्यामध्ये ती क्रांती करण्याची शक्ती आहे, नारी शक्ती. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथे नारीची पूजा होते तो देश म्हणजे भारत देश आहे. जहा डाल डाल पर सोने की पिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश बसेरा, ओ भारत देश बसेरा, जहा सत्य अहिंसा और धर्म का अग पर लगता किनारा, ओ भारत देश बसेरा, ओ भारत देश बसेरा, ओ भारत देश बसेरा, ओ भारत देश बसेरा. अहिल्याबाई होळकरांना, ताराराणीला, हा जिजाऊ आई साहेबांना. म्हणून या भारतामधली नारी शक्ती अत्यंत महत्वाची आहे. तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही असं नाहीये, खूप सामर्थ्य आहे. तुम्ही जर ठरवलं तर देशभक्ताला जन्माला घालू शकता. मी तुम्हाला विनंती असेल, तुम्ही दारुड्याला जन्मालाच घालू नका. तुम्हाला जन्माला घालायचंय ना, अरे ते कुठं धडकतं मरतं त्याला माहिती नसतं, नुसता उपद्व्यास असतो. घरांनाही आणि दारच्यांनाही बाहेरच्यांनाही दारुड्याचं का एक का एखादा माणूस, चांगला माणूस जर आपल्या जवळ येऊन बसला तर बरं वाटतं. पण काही काही लोक असे असतात अरुण महाराज, ते जर या रस्त्यानं आलं तर हे इकडून जातं, नाही रे बापा लय बोर करत आहे, नुसतं टेन्शन देत आहे. हा आपलं असं नाव निघलं पाहिजे, आपल्या जवळ लोक येऊन बसले पाहिजे. हा कबीरा हसना छोड दे रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम प्यारा मीत, भैया प्रेम प्यारा मीत. आपण जवळ आल्यानंतर लोकांनी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. तो अरे पारमार्थिक आहे, तो चांगला आहे, तो सज्जन आहे. म्हणून दारुड्याच्या जवळ लोक बसत नाहीत, त्याच्या पंक्तीतले बसतात. हा दारू पिणारे बसतात, ओढणारे बसतात, खाणारे बसतात. पण एखादा जर सज्जन असेल तर त्याच्याजवळ सज्जन बसतो, कारण की त्याला माहिती आहे. आपण जर याच्याजवळ बसलो, बैसता संतांची संगती कळू आले कमळापती, आपुले कोणी चनवती निश्चय चित्री दृढ झाला. म्हणून संगती करताना चांगल्यांची करा. हा पाण्याचा एक थेंब ज्यावेळेस आकाशातून खाली पडतो तो जर एखाद्या गरम तव्यावर पडला तर नष्ट होत असतो, तोच पावसाचा थेंब जर एखाद्या कमल पुष्पावर पडला तर सूर्यप्रकाशात चकाकू लागतो, तोच पावसाचा तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या सापाच्या मुखात पडला तर त्याचं विष होत, आणि तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती सुद्धा होऊ शकतो. महाराज मग थेंबानी ठरवावं जायचंय कोणाच्या संगतीमध्ये. महाराज काय करावं, आम्ही पिणाऱ्या सोबत राहतो म्हणजे पाणी नाही आम्ही ते रोज खातात पितात, पण काय करावं, आमचं शेड्यूल बिझी असतं, आम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागतं. पण आई गड्या, तू जरी म्हटला आम्ही एका घोटालाही शिवलं नाही, 6 महिन्यापासून आम्ही मित्र आहोत, पण तुझी इच्छा होईल. निदान सव चाखायची कशी असते, कशी लागते, कशी लागते कोण सांगला आता. शूटिंग चालू आहे. म्हणजे आपल्याला दारुड्याच्या जवळ बसलो की दारू पिण्याची इच्छा होते. व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी देखिताची नारी मन धावे. हा जशा संगतीमध्ये आलो आपलं मन तसं होतं. राजकारण्यांच्या जवळ बसलो
आपल्याला राजकारण आवडतं. एखाद्या व्यापाऱ्याजवळ बसलो, मारवाड्याजवळ बसलो, आपल्याला धंदा करावा असं वाटतो. एखाद्या चोराजवळ बसलो, आपल्याला चोरी करा अशी वाटते. आणि एखाद्या संतांच्या जवळ बसलो की ते संत म्हणतात, बाबा आतापर्यंत तू नामस्मरण करत होता म्हणून तुला नामस्मरण कसं करायचं माहिती नव्हतं, पण मी सांगतो नामस्मरण कसं करायचं, त्याला काय नियम आहेत. नामस्मरण करतोय आपण, पण त्याचं फळ का भेटत नाही. भक्त प्रल्हादानेही नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार झाला. हा, ध्रुव बाळानेही नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार झाला. अरे एव्हाना नाराजी अखंड नामस्मरण करतात म्हणून ते देवर्षी झाले, ब्रह्मर्षी झाले संत. आणि आपण माणूसच का राहतो, आपणही नाव घेतो ना, पण त्यांच्या नावामध्ये आपल्या नावामध्ये काय फरक आहे. ते नाव कसं घेतलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अरंभी आवडी अदरे आदरे अरंभी आवडी अदरे आले राम अरंभी केल्यानंतर स्वामी श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक एका पत्रकाराने प्रश्न विचारला. लक्ष द्या माझ्याकडे बघा. महाराज तुम्ही इतक्या वर्ल्ड फेमस मध्ये आलात, इतक्या लोकांच्या यादीमध्ये आला, जे लोक अग्रगण्य आहेत देशामध्ये जगामध्ये, तुमचे इतके मंदिर आहेत कृष्णाचे. आपण जर वृंदावनला गेलात तर वृंदावनमध्ये कृष्णाचं मंदिर बघतो. इस्कॉनचं मंदिर बघा, वृंदावनच्या इस्कॉनचं मंदिर बघा, बघा किती सुंदर आहे. वृंदावनमध्ये स्वामी श्रील प्रभुपादांचं मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे. सगळ्या जगामध्ये हरे कृष्णा मंदिर आहे, इस्कॉनचं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे, सगळ्या जगामध्ये नाव झालं त्यांनी. एक 10-15 वर्षात सगळ्या जगामध्ये पसरले. एका पत्रकाराने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढ्या फेमस कसे झाले, एवढ्या लोकांनी तुमचा पंत कसा काय स्वीकारला. लोक बघा ते टीका लावतात, हातामध्ये त्यांच्या कंठी असते, ते लोक हरे कृष्ण म्हणतात, हरे राम म्हणतात, आपल्याला ते बघायला मिळतात. महाराज एवढे तुम्ही प्रसिद्ध कसे झाला, माहिती त्यांनी काय उत्तर दिलं ऐका माझ्याकडे बघा.
त्यांनी हातातली कंठी घेतली आणि त्या पत्रकाराला दाखवली, बस फक्त आम्ही 24 तास देवाचं नामस्मरण करतो, या नामस्मरणात एवढी शक्ती आहे की आम्ही जगात प्रसिद्ध झालो, सगळ्या जगामध्ये आमचे मंदिर आहेत, सगळ्या जगामध्ये आमचे फॉलोअर्स आहेत, आम्हाला बघणारे लोक आहेत, आमचे भक्त आहेत, आमचे शिष्य आहेत, जे नामात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे तुमच्या नामस्मरणामध्ये। मातांनो लक्ष देऊ नये का, तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक आला बसता, किंबहुना तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वेळेस असे प्रसंग येतात, आता माझ्याकडे लक्ष द्या, सगळ्यांनी माझ्याकडे बघा, खूप महत्वाचं बोलतोय एका मिनिटामध्ये। कधी कधी माणसाच्या जीवनात केदार महाराज असे प्रसंग येतात, अशा घटना घडतात की माणसाला असं वाटतं की बस आता संपलं सगळं, देवीदास महाराज आता माझं कोणी ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, सासू ऐकत नाही, माझी पत्नी माझं ऐकत नाही, आता घरच्या दारच्याच कोण्याच कोण्यात लोकांसाठी मला जीवन जगायचं नाही, आता मला सुसाईड करायचं, आता मला जीवन संपवायचंय, आता मला जगात राहायचंच नाही, आता माझं कोणी ऐकत नाही, मला शून्य किंमत आहे, जिकडे तिकडे माझा अपमान करणारे आहेत, मी किती लोकांसाठी जगतो पण माझ्यासाठी कोणी जीव तोडत नाही, आता मला संपवायचं माझं, नर धड कोणी मला घरात बोलत नाही, मला काही किंमत देत नाही, मर 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 काम करतो पण मला पोरगसुद्धा बोलत नाही, पोरग चांगलं बोलत नाही, मला माझा बाप चांगला बोलत नाही, असा प्रत्येकावर प्रसंग येतो। आणि मग अशा वेळेस माणूस काय करतो माहिती आहे का, एकदम अंतिम निर्णय घेतो तो म्हणजे आत्महत्येचा, सुसाईड करण्याचा, आता बस संपवायचं सगळं जीवन, कोणासाठी जगायचं, ज्याच्यासाठी जगतोय ते शून्य किंमत देतात, विचारत नाहीत, भाव देत नाहीत, आता संपवायचं जीवन। कधी कधी अशी घटना घडते की माणूस एका सेकंदात इतकं मोठं पाऊल उचलतो की त्याचं जीवन संपवतो, पण ऐका अशा वेळेस एक काम करा, एका सेकंदासाठी स्थिर राहा, एका सेकंदासाठी ज्या ईश्वरावर आपली श्रद्धा आहे, ज्या देवावर आपली भक्ती आहे, देवघराजवळ जा, आपल्या देवघरात ज्या देवावर आपली श्रद्धा आहे, फक्त एका सेकंदासाठी एका मिनिटासाठी डोळे बंद करा आणि त्या देवाचं फक्त एक मिनिटं नाव घ्या, अरे तुमच्यावर आलेलं संकट निघून गेल्याशिवाय राहणार नाही, हे नामस्मरणात ताकद आहे। नाम तुझे रे, नाम तुझे रे, रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिवाळा। जे तुमचं इष्टदैवत असेल, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, शिबरीनं तेच घेतलं। राम रघु नंदना, राम रघु नंदना, आश्रमातया कधीरे शिल, आश्रमातया कधीरे शिल, हिमाजी तापना भारताने हे नाव घेतलं। ज्या दिवशी आमचा राम अयोध्येमध्ये मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहला, हा न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला। राम आएंगे आएंगे राम, राम आएंगे आएंगे राम, Oh, my God.
अभंगातल्या दुसऱ्या चरणामध्ये पहिला शब्द ज्ञानोबाऱ्या वापरतात राम. का घ्यायचं रामाचं नाव? कारण की आतापर्यंत आमच्या देवानी 529 वर्षाचा वनवास भोगला. काय दुर्दैव या कलियुगाचं. अरे त्या त्रेतायुगामध्ये रामाला फक्त 14 वर्षाचा वनवास होता, पण या कलियुगामध्ये देवाला 529 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं. कारसेवकाने आपला जीव दिला. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिदीचा ढाचा पाडला आणि कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं. त्या बलिदानाच्या माध्यमातून आज राम मंदिर होतंय. सोपं नाही महाराज. हा, लोकांनी प्राणत्याग केला रामासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या मंदिरांसाठी शहीद झाले लोक आपल्या आपल्या देवासाठी. मी आता खंडाळ्यामध्ये कथा केली, हिंगोली जिल्ह्यामध्ये तिथले 10-15 जण कारसेवक ज्यावेळेस रामप्रभूच्या मंदिराचा विषय निघाला कथेत, कथा झाल्यानंतर मला भेटले. महाराज आम्ही ज्यावेळेस 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडली ना, तिथंच होतो आम्ही, कारसेवकांमध्ये होतो. आम्ही एक दृश्य पाहिलं, सांगतो तुम्हाला काय दृश्य असेल, तुमच्याही अंगावर काटा येईल. ऐका काय दृश्य होतं. महाराज ज्यावेळेस बाबरी मशिदीचा ढाचा पाडायचा ना, त्यावेळेस 2 तरुण म्हणजे एक मुलगा एक मुलगी, एक 25 वर्षाचा मुलगा आणि 23 वर्षाची तरुणी बांड मुलगी, त्या दोघांनी स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले. ते लोक मला सांगू लागले जे कारसेवकांमध्ये होते. त्या 25 वर्षाच्या मुलांनी स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले, त्या मुलीनी सुद्धा स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले, आरडीएक्स लावले आणि ते बाबरी मशीद पर्यंत गेले. महाराज बाबरी मशीद पडावी, ढाचा पडावा आणि माझ्या रामाचं मंदिर व्हावं याच्याकरता त्यांनी बॉम्बनी स्वतःचं शरीर उडवलं, चिंधड्या चिंधड्या झाल्या. अरे त्यांच्या बलिदानामुळे आज रामाचं मंदिर होत आहे. साहजिक नाहीये रामाचं मंदिर होणं, लोकांनी त्याच्यासाठी आपला जीव दिला म्हणून आज राम मंदिर होत आहे. लोकांनी शहादत दिली, अरे धडाधडा गोळ्या झाडल्या रे लोकांच्या शरीरावर. आमचे संन्याशी महात्मे मेले, आमचे कितीतरी लोक मेले, तेव्हा कुठतरी रामाचं मंदिर आज होतंय. त्याग असावा लागतो, समर्पण असावं लागतं, तेव्हा कुठतरी आपल्याला बघायला मिळतं. 22 जानेवारी हा दिवस आमच्या लोकांनी बघितला. त्या काळात वानरांनी हे काम केलं, रामाचं मंदिर व्हावं याच्यासाठी ते झटले. आणि या काळात ज्या लोकांनी राम काज करे बेकू आतुर, राम मंदिर व्हावं याच्यासाठी प्राणाचा त्याग केला, आज खऱ्या अर्थानं त्या लोकांना श्रद्धांजली वाहली 22 जानेवारी या दिवशी लोकांनी. त्या दिवशी आमचा सगळा भारत, अरे लोकांनी दिवे लावले घरामध्ये, लोकांनी भगवे ध्वज लावले घरामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांच्या तरुणांच्या तोंडात एकच वाक्य होते, काय? हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा वा
वाजली तू तरी ऐकी ना टाळ्या वाजवा यांच्या करता एक खर तर मला कीर्तन पहिल्या दिवसाला मिळालं हे माझं दुर्दैव पण असो माझं कीर्तन मधात पाहिजे होतं म्हणजे थोडं मोकळं बोलता आलं आता नामपर प्रकरण आहे थोडंफार तरुणांसाठी कारण की हा जनमानसांचा कौल आहे महाराज वारकरी संप्रदायाला सांभाळून आपल्याला हे सुद्धा बोलावं लागेल तरुण मंडळी कीर्तनात बसलेले आहे पहिलं राम रामकृष्ण नंतर कृष्ण आहे रामकृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माऊली जीवीचा जिवाळा तुझे निनामे सकळ संदेव फिटला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला विठोबा रखुमाई संपलं ना कीर्तन 11:02 झाले हा वेळ कसा जातो माझ्या कीर्तनात काहीच कळत नाही माझं दुर्दैव आहे ते कसं 11:02 होऊन गेले आता मी कीर्तनात जय विठ्ठल केलं तरी मी नियमात आहे तुम्ही मला काही म्हणू शकत नाही नाही ओव्हर टाइम नको ओव्हर टाइम जरी दिला तरी नको पहिला दिवस लोक म्हणतील पहिल्या दिवशी एवढा वेळ कीर्तन केलं उद्याचा कसा असं हा असो माझा वेळ संपलेला आहे ऐका तरुणांनो ज्यावेळेस संभाजी महाराजांना इखलासखानाने पकडलं लक्षात घ्या बघा माझ्याकडं लक्ष देऊन ऐका संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांच्या दोनही दंडांना साखळांनी बांधलेला आहे औरंगजेबासमोर हजर केलं औरंगजेब म्हणायला लागला बोल खजाना कहा पे छिपा के रखा है इस्लाम कबूल कर जो चाहे वो मिलेगा पण राजांनी इस्लाम कबूल केला नाही त्यावेळेस जर धर्मवीरांनी इस्लाम कबूल केला असता तर भारतातले अर्धे लोक इस्लाममय झाले असते नाही कबूल केला मग टॉर्चर करायला सुरुवात झाली किती टॉर्चर केलं उकळतं पाणी अंगावरती टाकलं आपल्याला साधा चटका लागला तर आपण आईग करतो पण राजाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं आलू जसा उकळल्यानंतर सोलल्या जातो मायानो तसं राजांचं शरीर सोललं कातडे कातडे काढले संभाजी महाराजांच्या अंगावरचे सगळे शेंदूर फासलेला देव जसा दिसतो माझ्या राजांचं तसं शरीर दिसत होतं हा इसकी जुबान बहुत बोलती है काढ दो इसकी जुबान जीभ उपटून काढली कुत्रा मांजरांना ती खायला घातली असेल तुकडे तुकडे केले अक्षरशः राजांच्या शरीराचे हा संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये एक कवड्याची माळ होती शिवाजी महाराजांनी दिलेली आठवण इखलास खान ती तोडून काढायला लागला त्यावेळेस इखलास खानाला संभाजी महाराज म्हणतात अरे इखलास माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे निधन ती तरी शिल्लक राहू दे रे माझे आबासाहेब माझ्यासोबत असतात ती आठवण असते आबासाहेबांची इखलास खानाने ऐकलं नाही कवड्याची माळही काढून टाकली महाराज तोडून टाकली महाराज शेवटपर्यंत राजांचे शब्द एकच होते हा बघा काही शब्द होते टॉर्चर केलं राजांना त्रास दिला तोडलं शरीर तुकडे तुकडे केले राजांचे पण राजांच्या मुखातले एकच शब्द होते काय शब्द होते ऐका माझ्या तरुणांनी लक्षात घ्या राजे म्हणायचे अरे जगेल तरी हिंदू म्हणून मरेल तरी हिंदू म्हणून पण इस्लाम स्वीकारणार नाही 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 इस्लाम स्वीकारला नाही म्हणून इतिहास म्हणतो इतिहास म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे राजे होणे आता नाही जे देशासाठी धर्मासाठी आपल्या लोकांसाठी स्वतःचं समर्पण करतात हा देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे धर्मवीर संभाजी राजा अरे कितीतरी लढाया खेळले पण युद्धामध्ये एकही लढाई न हरणारा एकमेव राजा म्हणजे राजाधिराज संभाजी महाराज आज अशा राजांसाठी अशा शिवाजी महाराजांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं गजानन महाराजांसाठी आपण एकत्र यावं कीर्तन ऐकावे कार्यक्रम करावे जेणेकरून आपलं अंतकरण या विचारांनी स्फूर्त व्हावं आणि हे विचार आपण घरी घेऊन जावं आपण इथं यायला पाहिजे इथं येऊन तुम्ही झोपी जरी गेले तरी काही हरकत नाही हो मी परमिशन देतो तुम्हाला आणि आमच्या महिला मंडळी इथं अर्ध परमिशन आहे इथं येऊन झोपा आपण इथं या आता पुढचं आहे का इथं येऊन झोपा तिथं झोपलं तरी चालतं जिथं जाग करणारा कोणीतरी असतो इथं संत तुम्हाला जागे करतात इथं महाराज मंडळी तुम्हाला जागे करतात देशाविषयी प्रेम असलं पाहिजे धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे संतांविषयी प्रेम असलं पाहिजे आपल्या क्रांतिकारकांविषयी प्रेम असलं पाहिजे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो महाराष्ट्र म्हणजे सामान्य नाही क्रांतिकारकाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र योद्ध्यांची रणभूमी म्हणजे महाराष्ट्र संतांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र आणि तुमची आमची मातृभूमी म्हणजे महाराष्ट्र अशा महाराष्ट्रामध्ये एवढे भव्य दिव्य स्वरूपात सोहळे होतात काय म्हणावं महाराज तुमच्या श्रद्धेला खरं तर मी पहिल्यांदाच प्रणाम केला अरे आमच्या लग्नात आम्हाला एवढी वरात पाहायला मिळाली नाही ती वरात आम्हाला आज पाहायला मिळाली
हा किती फटाक्यांची आतिषबाजी आहे. काय म्हणावं या गावातल्या तरुण मंडळीला? ही तरुण मंडळी नाही तर काही काही तरुण ज्यांना संध्याकाळी बस स्टँडवरून आणावं लागतं धरून, ते आजकालचे तरुण. हा जे लेशिम खेळत घरी येतात ते आजकालचे तरुण. पण डॉक्टर साहेबांच्या तोंडून मी ऐकलं या गावातला तरुण जवळपास 99.99% दारू पित नाही, निर्व्यसनी आहे. हा डॉक्टर साहेबांनी तुमच्या गावचं मला वर्णन सांगितलं. या गावातली बहुतांश मंडळी निर्व्यसनी आहेत. बहुतांश मंडळी पारमार्थिक परमार्थ क्षेत्रामध्ये आता उतरलेली आहे. आणि एवढं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सप्ताहाचं असेल तर नक्कीच सांगेल महाराज. आज तुमच्या पेनबोरीकरांसाठी 7 दिवसाची ही दिवाळी आहे. दुसरी दिवाळी नाही, आम्हाला ती दिवाळी माहिती नाही. या 7 दिवसातली ही दिवाळी आपण साजरी करूयात. आज पहिल्या दिवसाचं कीर्तन झालं, 11:05 झालेत. 5 मिनिटं शिल्लक घेतल्यामुळं तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. तसा तुमच्या जिल्ह्यातला आहे त्याच्यामुळे माझ्यावर रुसण्याचा काही विषयच नाही. जर पाहिलं तर तुमचा मी जावईच आहे अशा नात्याने. हा त्याच्यामुळं आता मला टेन्शन घ्यायचं काही काम नाही. पण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. ही सर्व मंडळी गुणजन मंडळी आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. या लोकांना सांभाळत राहा. या तरुण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला पूर्णवेळ. ज्ञानेश्वर.